नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। कर्नाटकाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सुधाकर के यांच्या पत्नी व मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यांच्या घरातील आचारी व त्यांचे वडील कोरोनाग्रस्त आढळल्याने घरातील सर्वांचीच चाचणी करण्यात आली, तेव्हा हे स्पष्ट झाले। हे सर्व बेंगलोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। सुधाकर के व त्यांची दोन मुले नेगेटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे। खासगी इस्पितळांकडून कोरोनाग्रस्तांच्या उपचाराच्या खर्चाचा आकडा वाढतच चालल्याने राज्य सरकारने त्यावर लगाम घातला आहे। स्वतःहून उपचारासाठी दाखल झालेल्यांना 10 ते 25 हजार प्रतिदिन, तर सार्वजनिक आरोग्य खात्याकडून आलेल्यांसाठी 5 ते 10 हजार प्रतिदिन खर्च घ्यावा असे आदेश दिले आहेत। यापूर्वीही खासगी रुग्णालय 15 ते 35 हजार खर्च घेत असत। सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे। मडिकेरे येथील निवृत्त सहाय्यक उपनिरीक्षक इराप्पा वाई साठ यांनी माडेगुडे येथील राहत्या घरी बंदुकीच्या सहाय्याने गोळी झाडून आत्महत्या केली। शनिवारी साथे पोलीस ठाण्यात ते सेवा बजावत होते। पत्नीने नजीकच्या पोलीस ठाण्यात या घटनेची वर्दी दिली आहे। गेले काही महिने ते तणावाखाली वावरत होते असेही त्यात म्हटले आहे। धारवाड येथील प्रसिद्ध कन्नड लेखक व अनुवादकारक बीबी राजपुरोहित यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले। ते सरस्वतीपुरम म्हैसूर येथे राहत होते। त्यांनी कानडी भाषेत PhD केली होती। उडपी व तिरुवनंतपुरम येथील महाविद्यालयात ते कानडी विषयाचे प्राध्यापक होते। त्यांनी कन्नड, इंग्रजी, जपानी शब्दकोश लिहिला आहे। प्रसिद्ध लेखक दरा बेंद्रे यांच्याविषयी त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत। हुबळी धारवाड महापालिकेने स्मार्ट सिटी होण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत। जुनी हुबळी येथील भाजी मार्केटमधील स्टॉल्स व कट्ट्यावर बसणाऱ्यांना जनता बाजारातील दुकानदारांकडून दुकाने खाली करण्याबाबत नोटीस पाठविली आहे। या आठवड्यामध्ये त्यांना या नोटिसा मिळतील असे आयुक्त सुरेश इटनाळ यांनी सांगितले। स्मार्ट सिटी होण्यासाठी बराच कालावधी जाईल, यासाठी भाजी विक्रेत्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे। ऑगस्टपासून या कामास प्रारंभ होईल असेही आयुक्त म्हणाले। COVID-19 प्रसार होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले होते। दरम्यानच्या काळात घालून दिलेल्या नियमांचे काही लोकांनी पालन केले नाही, अशा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत। यामध्ये कोणताही सवतासुभा न करता सर्वांना समान वागणूक दिली जाईल असेही न्यायाधीश अभय ओका यांनी सांगितले। निलंबित IAS अधिकारी विजय शंकर यांनी मंगळवारी संध्याकाळी बेंगलोर येथील त्यांच्या निवासस्थानी आत्महत्या केली। विजय शंकर हे IMA पोंझे घोटाळा प्रकरणातील आरोपी होते। SIT ने लाच घेण्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षी विजय शंकर यांना अटक केली, मात्र नंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली। अटकेनंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते, पण मंगळवारी त्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले। IMA पोंझी घोटाळ्याची चौकशी कर्नाटक पोलिसांच्या SIT मार्फत केली जात आहे। आता हे बातमीपत्र इथेच थांबवते। प्रतीक्षा आहे ती कर्नाटका हेल्थ बुलेटिनची। गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, सुरक्षित रहा, आरोग्य सांभाळा। आम्ही तुमच्या सोबत आहोत। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।